जिकडे तिकडे देशात चहूकणे भांडण जात पात लपडे बेरोजगारी हाना मारीचे तिढे सांगून गेले सावित्रीबाई भीमराव शाहू फुले सुशिक्षित करा सामान्य जना वाहू द्या प्रगतीचे वारे पैशाशिवाय शिक्षण नाही कसे शिकतील गरीब मुले शैक्षणिक विषमतेचे बघा पीक बहरून आले शिकुनी बहु जनाशी कबीले खुद शिकुनी बहु जनाशी कबीले बीज ज्ञानाचे जना मना रुजविले बीज ज्ञानाचे जना मना रुजविले गोर गरीबाना शिक्षिताना गोर गरीबाना शिक्षिताना सक्षम करण्या लढे लढविले दशी कुनी बहु जनाशी कविले जी जी रजी जी रजी जी रजी जी जी रजी जी रजी जी रजी है महात्मा ज्योतिबा फुले म्हणले विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले क्रांतिमाता सावित्रीबाई फुले म्हणल्या विद्ये विना वाया वाया गेले पशु स्वस्त नका बसू विद्या घेणे मनात होती एकच तळमळ वंचितांची चिंता न हळहळ मनात होती एकच तळमळ वंचितांची चिंता न हळहळ भेद न कसला भाव न करता मोबदलान स्वार्थ न बघता भीमशाहू सावित्री फुलेनी भीमशाहू सावित्री फुलेनी अज्ञानाला दूर पळविले जी जी रजी जी रजी जी रजी जी जी रजी जी रजी जी रजी हा अरे त्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माई फुले यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करून 1 जानेवारी 1848 रोजी या देशात पहिल्यांदा पहिली मुलींची शाळा उघडली त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी बहुजन समाजासाठी शाळाच शाळा उघडल्या आणि आपण काय करतो आपण त्यांच्या साऱ्या संघर्षाला विसरतो आहोत नाही 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 माई सावित्रीबाई फुलेंना विसरून चालणार नाही ज्योतिबा फुलेंना विसरून चालणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरून चालणार नाही शब्द शब्द हे लाख मुलाचे मार्गदर्शन विद्वानांचे शब्द शब्द हे लाख मुलाचे मार्गदर्शन विद्वानांचे लोभ मोह हे सर्वसारुणी बोल बोलले सद्भावाचे परिस्थितीची गणना करता परिस्थितीची गणना करता आयुष्य फुले अखे झिजविले जी जी रजी जी रजी जी रजी हा जी जी रजी जी रजी जी रजी हा चला 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 उतरा चला उतरा नबे थंडे
चाला उतरा चाला उतरा 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 का लावलं बे आता थोडसा त्या घरापाशी सोडलं. अरे सोडाले तर मी तुझ्या दरवाज्यात बी सोडतो तुले. पुढे वस्ती आहे आणि वस्तीत रिक्षा जाते काय? अरे रिक्षा तर इथंच ठेवा लागते ना. आता चला म्हणते तर चला ना. चला चला बापा चला चला चला. आणि पैसे कोण देईन? तुमचा बाप. ए बाप कोणाचं काढतं बे? हा बाप कोणाचं काढतं? आणि कायचं बे कायचं भाडं बे साल्या? अंदर घ्या छाती अंदर घ्या. काऊन काय झालं? काऊन त्याला साल्या म्हणतात बापा. आता तो भाऊ लागते ना तो मग मा साला नाही झाला का? आणि आमचं गाणं हा रोज ठोकतात ऐकते तर कधी देते काय 2 रुपये? हा मग आता माना डोलाव डोलाव ऐकते. पण एक लक्षात ठेव बापू, हा अजूनही तंगड्यात जोर आहे आमच्या. ना बे रिक्षाची सवारी करायला आम्ही काय नवाब नाही आहोत. आम्ही 150-200 रुपये कमवतो. हो हा अबे त्या गप राय ना बे, कायले पटर 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 करून राहिले. आता 30 किलोचा माणूस मी, आता 150 किलो तुम्हाला ओढून आणतो आणि वरतून मलेच दापडता. आता गप राय ना तुम्ही, हात माय तुम्ही तिघही बळताडा. शाळेतल्या पोऱ्यावानी भांडून राहिले. घ्या 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 घ्या. तुम्ही चांगले गाणे गाता ना म्हणून तुम्हाला फुकट आणून सोडतो. नाही नाही आम्ही जातो, पर तू गुत्त्यावर जाऊ नको आता. बार मंदी जातो. तिकडं पाय ना, महाडानी नवरा कशी बाबासाहेबाची पूजा करून राहिला. का हो तुम्ही काऊन नाही शिकले पुढं? अरे खूप शिकायचं होत मले. मग काय झालं बाप्पा? पण शेण लेंड्या उचलण्यात माझं बालपण गेलं. 2 येळ खायची मारामार होती घरात. तुले सांगतो संत्या, बापाचा सदरा घालायचो मी गुडघ्यापर्यंत खाली. ये ढगड होता ढगड. 8व्या वर्षी पहिल्यांदा चड्डी घातली. तोवर का करत होतो माहितीये? तोटी दाखवत फिरत होतो गावभर. काय माणूस आहे कायच गरीबाले शिक्षण. खरा का? खरा खरा. तुले सांगतो मायवाली गोष्ट. सांग. मला बी खूप शिकाव असं वाटे. बर जाते होतो शाळेत पण ना कोणी लेखन घेऊन देणारा ना पुस्तक ना वही. असं मास्तर मस्त पिदाळून काढे ना. हे इकडे कायच शिक्षण. मग एक दिवस काय झालं? काय झालं रे? एक दिवस काय झालं, तो मास्तर ना आला असा तर मायाकडे. बर मग मग एक लात मारलं माझ्या ढुंगणावर, हाकलन शिक्षण. बस बस झालं. आता अर्ध्या गौऱ्या गेल्या तुम्हा दोघांच्याही मसणार. आता कायच शिक्षण घेता? जेवा जेवा भाऊ. आज कनायला आमचे 160 रुपये झाले. लोक पैसेच ढील नाही करत खिशातून. जाऊ दे ना संताराम. अरे जे भेटते त्यात गोड मानाव माणसानं. एक एट जेवायला भेटते ना आपल्याला. मग झालं मग. नाही बरोबर आहे बरोबर. मी काय म्हणतो तारा, थो तुआ भाऊ कोण होतो? लख्या कुठं गेला? त्याचं जेवण काढून ठेवलंय म्या. येईल तेव्हा जेवण तो, तुम्ही जेवा. चला चाल चाल. काय झालं? शाळा बंद का बे? मेरे से रंगदारी नाही करणे का? बस्ती का दादा हूं मैं, फोड़ डालूंगा मैं. तो सोड़ डाले. बस्ती मध्ये हातपट्टी चालत हो ना, मले फुकट दारू देत नाही. पैसा मागताय मले, देव का मी थोबाडू तुझ्या. तुम्ही म्हणता म्हणून सोडतो. जल्द भट हट. अरे तुम्ही कायले मध्ये पडता? माया घरा फुकट राहता आणि मले शिकवता? काय काय आहे लख्या भाऊ? लात मारून बाहेर काढेन. इतले वर्ष तुम्ही फुकट राहू राहिले ना आणि मला शिकवता का बे? थक थक थक. ए अरे रायतीच्या कायले पटर 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 करून राहिला रे. आम्ही तर काय झाडाखाली बी झोपतो, एसटी स्टँडावरही राहतो. रेल्वेचं काय, माझ्या बापानं स्टँड बांधलाय रेल्वेचा, जेवून घेतो मग निघतो. तेव्हाच पटर पटर करते गा. आता तुम्ही दोघं बी काय माझ्या तोंडाकडे पाहून राहिले? जेवा जेवून निघाच. अरे आभाळाच्या खाली जन्माले आलो, झाडाखाली मरून जाऊ. समजला?
तारामाई चुकलं मायावालं. तू बोलू नको, मोठे डोळे दाखव दे ग तू. हा मने फोकट राहून राहिले, फोकट राहून राहिले. काही गरज नाही तुझ्या मेहरबानीची. अरे निघून राहिलो आम्ही, डोळे दाखवते मोठा. अरे जोवर हा लख्या जिवंत आहे तो तुम्हाला नाही जाऊ देणार. कुठं बी नाही जायचं. जाऊ दे रे, मोठ्या गोष्टी सांगून राहिला. कुठं जायचं नाही असं म्हणता. हो ठीक आहे, ये मग इकडं ये. बसते ती, बसते ती, जा तेल ताट मुकट्याने जेव. आता जेवा ना तुम्ही भी. आता तुम्ही खायले घाबरून राहिले. अरे बापा कागदाचा वाघ व्हाय तो. जेव, पोट भर जेव. जो चादर खाले ओढून राहिले. बोलत कोण आहे माय? कोण आहे तू? अहो बोल ना, कोण आहे तू? अहो कोण आहे पोरी तू? बोलत कोण नाही? अहो बोल ना. अरे बोल ना माय, माझे कोण आहेस तू? अरे बोल ना. कोण? अहो माय रडून राहिली काय? कुठून आली माय तू? ए बोटे कुठून आली तू? दुरून ते आहे ना, ते पाय ते तिकडे, त्याच्या भी मागून खूप दुरून आली. पर किती दुरून आली ते सांगशील का नाही बेटा? दुरून खूप दुरून. अरे पण अबे आता भैताळा काय बे? हा तेवढीच पुट्टी कशी सांगेन? कुठून आले, कुठून आलो लावल्या. अबे पण आपल्याला तर समजलं पाहिजे का नाही कुठून आली पोटी ते? आता भुई मुंगाच्या शेंगाबाने जमिनीतून आली का मुंगाच्या शेंगाबाने वरतून आली? नाही बरोबर आहे तुझ. आता कोणी आपल्याला विचारला की कुणाची पोटी होय कुठून आली तर काय सांगायचं? बाबाजीचा. अबे ए बताना पोटे तू का असे आई बोलना देव काय कानफटी. अबे ए बेवड्या असं बोलतेत पोरीशी? लहान आहे ना ते. मग का आपण वाटलो देशाच्या गरिबीवानी. नाही तर काय, तू काले मंदी मंदी बोलतो बे लख्या. थांब ना थोडा वेळ. सांग सांग बाई कुठून आली मग तू? बोल ना देव काय झापड. अबे इतल्या मोठ्यानं बोलायचं नाही असं वरडतात का? बसा खालता बसा. वारे वा मोठ्याने ओरडून राहिले. मोठ्याने कायले बोलता? माझ्या बाबाले असं बोललेलं आवडत नाही. माणसानी माणसाशी माणसासारखं बोलायचं. पोट्टी अबे तर चूप राह ना तू. नाव काय बेटा तू? माय नाव सांगू? हा माय नाव इंदू. काय इंदू? आता सांगा मी कोणाची मुलगी आहे? कोणाची सांगू? सांग सांग. त्याची 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 बाबाची म्हणजे आता त्याची म्हणजे कोणाची ते बघा त्याची. बापा संत्या संत्या. अरे काय झालं रे बा ढोलकीले? काय नाही गा, काय होय आपल्या वाणीच अवस्था आहे गा या ढोलकीची बी. आहे तर देवी चमड्याचीच ना. आपल्या सारखीच आपण जमान्याचे थापडा खाऊ खाऊ झालो बुढे. कसे झुर्रे आल्या पाय चेहऱ्यावर. तशी आपल्या थापडा खाऊ खाऊ पाय कसे सुरकुते आल्या तिच्यावर बी. घे पान घे. दे दे पान दे.
बाप्पा कुठं गेली होती हो? कुठं गेली होती हो? काय नाही वो, ते तृप्ती इले घेऊन गेली होती. इले पाटी पेन्सिल दिली तिनं. बाप्पा लिहिता येते का इले? हो साजरी लिहिते पोट्टी. घे पान घे. कोण शिकवलं हो तुले? मले बाबा साहेबांनी. पागल आहे पोट्टी. आता बाबा साहेब आता पुतळ्यातून बाहेर येऊन इले शिकवतील का? येतील. मी बोलवलं तर येतील. येतील येतील येतील. राहू दे बरं, चल तू झोप. तू आता झोप बाई. बापा आता पाय काय चेपून राहिली तू? माय व तुझ्या पायाला किती भेगा पडल्या हो? दुखते का पाय? किती फिरते माय तू? फिराव लागते बेटा, पोटासाठी वन वन भटका लागते. हो पण म्हणून आराम करायला पाहिजे ना. आणि बाबासाहेबांनी सांगितलं सेवा करण्यात मोठं पुण्य आहे. काय चाललंय तुमचं? अबे कोण रडू राहिला बे? कोण मेला? कोण रडू राहिला बे? ए आवाज नाही, लात मारून बाहेर काढेन. काले वरडता बसा खालत. अरे बसा. बस रे बाबा बस बस. उगतचा उगत उरडता. आता कान धरा कान धरा. कान धरून माफी मांगा. कोणाची? कोणाची म्हणजे बाबासाहेबांची. काय ले माफी मागू? मी काय चुकलो? कान धरा धरा. तुम्हाला माहिती नाही बाबासाहेबांना आवडत नाही दारू पिणारे. आता बोला. मी दारू पिणार नाही. दारू पिणार नाही. नमस्कार करा. चुकलो, दारू सोडली. माझी माय मले भेटली इथे. लय रागावतो बाप्पा. ओके गुड बॉय. काय नाही आज जा. हो जा जा जा. आज तिची बहीण काय करते पोट्टी? काय करते माय? बाप्पा काय करून राहिली हो पोरी? काय नाही आई. भूक लागली का तुले? नाही आई. मग मग काय करते हो माय तू? का जाने का काय करते? तर आपल्याच तंद्रीत राहते पोट्टी. पोट्टीच्या डोक्ष्यातल्या इल्ल्याच समजत नाही काही. भीमराव माझं ऐकायचं. हा भीमराव. बाप्पा पाव आणि भजे ठेवले आहे तुमच्यासाठी, खाऊन घ्यायचं दुपारी. अजिबात उपाशी राहायचं नाही. बाप्पा ऐकून राहिले ना. आणि पाणी पे जा, ऊन खूप आहे, तहान लागते. ऐकून राहिले ना मावालो? का बोलते पोट्टी? आता ते का बाहेर येऊन खाणार आहेत का? हो खातात. असं? तुम्हीच मला सांगितलं ना कि बाबा सगळ्या गरीबाची काळजी घेते. आणि म्हणते मले का म्हणे माहितीये? बाबासाहेबांबद्दल कितीही सांगितलं ना तरी कमीच आहे पोरी. बाबासाहेब म्हणजे दयेचा सागर. बाबासाहेब आहे ना, कधी स्वतःसाठी शिकलेच नाही. ते उपेक्षित गोरगरीब दीन दलितांसाठी शिकले. बॅरिस्टर होते ते. कि बुद्धावर विश्वास ठेवा म्हणजे समज चांगलं होते. चला नमस्कार करा. हो हो हो. चला 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 चला. बापा 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 कुणाले नमस्कार करून राहिले बे मले? अबे चाला ना चाला ना, मर्सडी झाली ना. चला चला पुंगी पेटारे वाले चला.
उंगी पेटाना कोणाला म्हणते बे? भजन म्हणतो आम्ही भजन, काय बोलते बे बैताळ? बैताळ बाबा स्वतःले मम्मत रफी समजते. बापा बापा बापा, ही पोट्टी कोण होय? मायावाली वय ना. तू आहे वाली? तू काय म्हातारपणात जन्मली का? अरे स्वतः भीक मागून खायता. अरे आणि पोट्टी काली आणली? तुला का करा लागते बे? मले नाही. अरे जमान्याला चौकशा राहते. खरं बोलते ना घ्या, नाही तसा हुसात कमीच राहते. जेव्हा हुसात राहते ना तर बरोबर बोलते. हा म्हणून म्हणतो, अरे इकतचा दोर घेऊन फास खायला लावता. हा काय नाव तुझं बेटा? काय नाव माया? इंदू. इंदू काय झालं का? अरे का झालं का झालं म्हणून काय विचार? तो नाग्या अजून त्या पोट्टीला घेऊन आला नाही, काळजीने वाटत. हे असं आहे याच, एवढा भेव लागते तर पाठवला काय त्या नाग्या संघ, माहित नाही काय त्याची सवय? झोपला असन तिकडे तट्ट्याच्या अंदर आणि पोट्टील ठेवला नसन बाहेर. सत्या तू की नाही गड्या, मला भेव नको दाखवू. भेव नाही दाखवून राहिलो, खरं काय ते सांगून राहिलो. अरे चुप रा चुप रा, तिकडे पा ते घ्या, पोट्टी आली आणि नाग्या आली. ये बाय माझी, बसून घे. काय झालं रे नाग्या? काय झालं सांग ना लवकर. थांबा आली का मा तू? थांबा थांबा, काय झालं बे नाग्या? काय बोलशील का? नाही बोल ना बे. बोल ना भाई ताळा. अबे बोल काही तर बोल. तोंड आहे का? अरे तर चुप बस आण का महाजीव घ्यान. सांगतो ना. सांग ना मग. चिंगा टाइम आहे. सांगा साहेब काय म्हणाले? तर साहेब म्हणाले. काय म्हणाले? पोरीले पत्ता सांगता येत नाही म्हणाले. म्हणाले पोटीचा फोटो काढा लागल म्हणाले न काढला फोटो. म्हणाले तर मने तक्रार केली तर पोटीले बाळ सुधार गृहात पाठवा लागल म्हणाले. काय म्हणाले? चौकशी होईल हो. आणि आलंच कुणी विचारले तर पुढचं पुढं पाहू. काय गरीबाची पोर आहे सांभाळून घ्या म्हणाले. काय काही काळजी करू नका जी, सांभाळू आम्ही. हो हो सांभाळू सांभाळू. काय रे सांगायची? हो सांभाळू ना. का नाही का म्हणता ना गो? अरे हो सांभाळू आपण सारे सांभाळू. सांभाळू सगळे. काय नागोर निघू मी. अरे इज्जत करते आपली. ए अबे ते छाती आत घे, फासड्या बाहेर येते. माई मजाक करते का बे? अबे तुम्हाला रिक्षात ओढून नेतो. अरे छटाक भराचा माणूस मी, हत्ती सारखे तुम्ही. तिसरं चाक पंक्चर राहते तरी मी नेतो तुम्हाला ओढून. माई गंमत करता. चला उंगी पेटारे आवरा आपले, मर्सिडीज तयार आहे. चल इंदू चल बाहेर निघ. चाल म्हणतो ना मी बाई म्हणतो ना. चाल. काय करून राहिलीस तू? काय करून राहिली म्हणजे? आमची कोण आहे हे पोरगी? बिना माय बाबाची पोर आहे, माझ्या बहिणीची आठवण आहे. हो आठवणीचा ताजमान बांधलाय तुमच्या बहिणीनं. मले मले माये चार पोर जड झाले, हिले कुठे घेऊन फिरू? जवा पाहतवा वाचत बसते कामाची ना धामाची. चल 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 बाहेर. चल 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 पाहतवा पोट्टीची कटकट पुन्हा गावात दिसायचं नाही. हा सांगून ठेवतो हलपत त्यात कांडीन तुले. हा नाकात धबी तो. ऐक ना हिचे माय बाप मेले तर का माय उपकार केले? मी काय सांगले? नदीतच बुडी नेले. सांगून ठेवतो कुठे जाच तर जा मस्तात. बाबासाहेब सांभाळतील तुले. जा म्हणतो ना. इंदू अभ्यास करू राहिली माय, कर कर. दारू सोडली आम्ही अगदी कायमची सोडली बघ. हा लि लि लि. हा हा बाबासाहेब कोटली तुमच्याशी किती त्रास होऊन राहिला मले, तरी पण तुम्ही माझ्याशी बोलतच नाही. कट्टी बाबा मी आई म्हणाली होती
इंदू आम्ही नसलो तरी बाबासाहेब तुझी काळजी घेतील, पण तुम्ही तर येतच नाही। मला शाळेत जायचं आहे। हट बाबा, तुम्ही येतच नाही। कट्टी कट्टी कट्टी। इंदू, कट्टी, अग माझी मुलगी तू आणि रडतेस? अग अजून तुला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय। हो, पण मले कोण शाळेत धाडणार? ज्याला शिकायचंय ना त्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे एक शाळाच आहे। जे तुम्हाला निसर्ग शिकवतो ना बाळा, ती कुठलीही शाळा शिकवत नाही। तुझ्यासारख्या माझ्या हजारो मुली आहेत ज्यांना शिक्षणाची आज गरज आहे। बेटा, शिक्षणाशिवाय उद्धार नाही। शिकाल तर जगाल हे मात्र तूच पटवून सांगायला हवं। पण इंदू, शिक्षण हे स्वतःपुरतं फक्त ठेवू नये। म्हणजे तुम्ही खूप शिकलात, स्वार्थी झालात, नोकरी धरलीत, घर घेतलं, स्वतःचं भलं केलं, पैसा कमवला, त्याला सुशिक्षित म्हणत नाहीत। तर जो शिकतो आणि गरजवंतांना शिकवतो तो सुशिक्षित। बेटा, सावित्रीबाई फुले बघ, खूप वर्षापूर्वी जेव्हा बायांना शिक्षणाची परवानगी नव्हती, त्या काळात सावित्रीबाईंच्या पतींनी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं। आणि सावित्रीबाई तुला माहितीये पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या। त्यांनी मुलींची शाळा काढली। लोकांनी खूप त्रास दिला सावित्रीबाईंना, त्यांच्यावर शेण फेकलं, शिव्या दिल्या, दगड मारले, पण खूप मेहनतीनं जिद्दीनं त्या शिकल्या, लोकांना शिकवलं। बेटा इंदू, तू पण तेच कर, घाबरू नकोस। शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, हरकत नाही, संधी मिळेल। हे बघ, ध्यास सोडायचा नाही। एकदा ठरवलं की ठरवलं। हो, शिकेन मी। शिक शिक बाळा, खूप शिक बाळा, माझा आशीर्वाद आहे तुला। हो बाबासाहेब, मी खूप शिकीन, खूप शिकीन। अजूनही अभ्यास करून राहिली का हो तू? एवढ्या रात्री कायले जागते मा? चल जप बरं, ठेवते पाटी, ठेव, ये चल जप। राजेनात अभ्यास करत राहते, चल जप। जो गुन्ह्याची माई बाई, जो जगात दिसते भीमरावाचा वास, मनात जगात दिसते भीमरावाचा वास। माया जीवनाचा
दिसते भीमरावाचा वासा, मनात जगात दिसते भीमरावाचा वासा। जगात दिसते भीमरावाचा वासा, मनात जगात दिसते भीमरावाचा वासा। ताई कुठे चालली हो? शाळेत। कोणत्या शाळेत? पंडित बच्चराज। मले घेऊन चलशी तू? मले पण शिकायचं आहे। तू ये नहीं खाएगा जल्दी कहीं इंदू हम बोरी है। अरे अरे कुठे निघाला तुम्ही सगळे? आणि ही कोण आहे? हं अरे कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? इंदू। इंदू आणि बाप मेला का तुझा? बापाचं नाव कोण सांगेल बोल? इंदू भीमराव आंबेडकर। भीमराव आंबेडकर तुझा बाप? बघा बघा माझ्याच नाही तर जगाचा बाप आहे तो। काय चुकून आली साहेब ते शाळे लहान आहे ते। आता त्याचं काय एवढं मनावर घेता जी? जाऊ सोडून द्या गप गपरा। ही मुलगी शाळेत घुसली कशी? अरे असं हिला शाळेत येता येणार नाही।
आणि आणि हे तुम्ही सगळे पुंगी पेटारे घेऊन बाहेर जा आणि या मुलीला घेऊन जा हो। चल पुढे चला 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 निघा। तुम्ही इथे काय करताय? चला चला आपापल्या वर्गात चला चला निघा। इंदू भीमराव आंबेडकर माझ्याच नाही तर जगाचा बाप आहे तो। ये मास्टर बाहेर बे दाखवतो तुले बारा बारा दाखवतो तुले ये ये माझ्या छोट्या पोटीची मजा कुठं का बे? हे शिकवतो का बे शाळेत? गरीबाले शिकायचा हक्क नाही का बे? बाहेर तुला दाखवतो बाहेर। अरे दादा आहे मी दादा बाहेर भेटशील ना मले मग धावतो तुला इंगा ये पाहिलं नाच मास्टर वरडले मायावर समधे हसले मायावर। अगं हरकत नाही इंदू संकट येतात अडचणी येतात जो धावतो ना तोच पडतो बाळा आणि पडणं हा गुन्हा नाहीये पडून न उठणं हा गुन्हा आहे। हरकत नाही हे बघ आपण उठायचं आणि धावायला लागायचं। आणि बेटा इंदू तुला काय वाटतं मी सहज शिकलो? अजिबात नाही। मला सुद्धा सयाजीराव महाराज गायकवाड बडोद्याचे आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणासाठी मदत केली। काय बेटा तुम्हाला ना ध्यास असावा लागतो त्याशिवाय मार्ग नाही मिळत। तू मला आधी वचन दे तू शिकशील आणि शिकवशील। दे वचन दे। मी वचन देतो। चाल चाल म्हणतो ना तुले चाल चाल। ताराबाई मसण्या ताराबाई मले सांग दिवसा ढवळ्या त्या मास्तरच्या घरी जाऊन त्याचीच बिना मनाने हजामत करणं शोभते का तुले? अरे काही झालं तरी मास्तर वायना तो कायचा मास्तर कायचा म्हणजे आता पोट यायला शिकवतो म्हणजे गुरु नाही झाला का तो? गुरु नाही झाला कायचा गुरु माझा तू हमेशा असा करतो। अरे बसा लख्या काका बसा। हो बसतो बसा। बाबासाहेब तुमच्यासाठी गुळ फुटाने ठेवले आहे खाऊन घ्या भूक लागण ना तुम्हाले खाऊन घ्यायचं। का ग इंदू बाबासाहेब खातील? हो या मास्तरीन भाई या आमच्या गरीबाच्या झोपडीत आले। बसा बसा सगळीकडे जाते मी। इंदू बाबासाहेब खातील? हो माया संग बोलतात। काय बाबासाहेब बोलतात तुझ्याशी? हो आणि मले का नाही छान छान गोष्टी पे सांगतात। मले कसं म्हणतात? इंदू बाई तुले शिकलं पाहिजे हा तुम्ही मनावर घेऊ नका। अहो असं कसं मनावर घेऊ नका? काय मनात भाव पाहिजे जसे भाव मनात येतात तसंच दिसतं माणसाला। मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायला आले। विचार बोला। ही मुलगी फार हुशार आहे वेगळी आहे सगळ्यांपेक्षा।
माझी इच्छा आहे की तिला शिकवायचं, मोठं करायचंय. तुमची काही हरकत नसेल सगळ्यांची तर? नाही नाही बाप्पा, माई पोट्टी मी नाही देणार. अहो असं काय करता, सकाळी घेऊन जाईन, रात्री परत आणेन. मास्तरीन बाई, आमची बी लई इच्छा आहे पोरीला शिकवायची, पण तिच्या मायबापाचा काय पताच नाही ना. जे जे आहोत ते आम्हीच आहोत जी. हो जी, आता शाळेत ऍडमिशन घ्यायची म्हणजे जन्माचा दाखला पाहिजे. बरोबर. आणि इले तर फक्त नाव माहिती आहे, बाकी काहीच माहित नाही. मला कल्पना आहे त्याची, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. इंदूला कसं शिकवायचं ते मी बघते. बर, जशी इंदू तुमची तशी माझी. चालेल ना? हो, जमते 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 जमते. तुला चालेल ना इंदू, शिकशील ना बेटा? हो शिकेल. क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, शिक्षण हे वाघिणीच दूध आहे, आणि जे कोणी तो पील तो कुरकुरला बिगर रावाच नाही. अनेक संकटांशी सामना करून दोन हात करून त्या महामानवानं, त्या क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणला. आज हे सोन्याचे दिवस आपण त्यांच्यामुळे जगतो आहोत. त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या या मूलमंत्राला जगल्यामुळेच हे सुदिन आपल्या वाटेला आलेले आहेत. ही क्रांतीची ज्योत अशीच सतत आपल्याला तेवत ठेवावी लागणार आहे. हा, स्वच्छतेचे पिटून चौघडे श्रेष्ठ ठरले महाराज गाडगे. स्वच्छतेचे पिटून चौघडे श्रेष्ठ ठरले महाराज गाडगे. तुकड्या सातर एकच मुद्दा समूळ सारणे अंधश्रद्धा. देश समृद्ध करण्यासाठी, देश समृद्ध करण्यासाठी शिक्षण समता जगाशी कविले. जी जी रजी जी रजी जी रजी जी जी रजी जी रजी जी रजी. हा, असे खातात आलू बोंडे फटाफट. बाई वाट पाहून राहिले तिच्या. हो ना, पण हा रिक्षावाला ढिला आहे ना आपला. मग उतर. थांबव ना, दिसत नाही का तुला भूक नाही आहे? शाबास. जा बाई इंदू, हा अभ्यास करा, मन लावून अभ्यास करजो. मग बाईले तर असं कुठे जो घे डब्बा घे, भाकर दिली आहे खाऊन घेजो. हा खाऊन घेजो, उपाशी नाही राहायचं. अहो कशाला डब्बा दिलात, भूक लागते ना. मी काय जेवू घालणार नाही पोरीला. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, या पुढे डब्बा द्यायचा नाही. सांगतो मॅडम, त्याला ऐकतच नाही. पोट्टी कशी आहे शिकण्यात? नाही म्हणजे अभ्यास करते ना, बोलण्यात लय चतुर आहे ती. बापा चतुर म्हणजे का, मोठी बडबडी आहे ती, पटर 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 करत राहते. लक्ष समद खेळातच राहते. माझं सगळं लक्ष आहे तिच्याकडे आणि माझं ऐकते ती. हुशार आहे हो इंदू, एकदा शिकवलं ना की सगळं लक्षात ठेवते. तिला परत सांगायची गरजच पडत नाही. आणि खेळायचं म्हणाल तर तिचं वय आता खेळायचं. अहो लहान आहे ती, पण तरीही मी सांगितलं की लगेच ऐकते. हो ना बाळा? हो बाई. तू चुप राह. मला सांगू द्या ना काय झालं बाई. अरे आता काय मास्तरीन बाईचा वर्ग घ्यान का तुम्ही? त्याला शिकून राहिले तवाचा बघून राहिलो. पटर 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 तुम्ही शिकवून राहिले मास्तरीन बाईले. अरे हजारो मुलं शिकवले मास्तरीन बाईन. तुम्ही साले अंगठा छाप.
तसं नाही ना बे, तसं नाही तर मग कसं बे, हा त्याईले जबाबदारी समजत नाही काय? अरे एवढी छान मास्तरीन बाई भेटली इंदूले, आता समज सोडा मास्तरीन बाई वर, घ्या आपला पुंगी पेटारा आणि चला कमवायले. अरे भैसाळांनो, अरे पैसे कमवान तेव्हाच इंदूले शिकवान का नाही? हा का आपले बस राहिले अक्कल शिकवायले मास्तरीन बाईले? हा बाई साहेब हे भैसाळ आहेत, यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबा थोपड बघा यायचे. तुम्ही चला, तुम्ही या, हा मी घेऊन जातो. बे अक्कल आहे हे लोक. टकल्याचा कस तुझं पार्क झाला, टकल्याहून हात फिरवते बेटा, मले घाबरवते का बे? नाग्या जुन्या आठवणीले उगाळणं मोठ बेकार काम आहे बाबा. बदमाशाच्या पोळ्याले दगड मारला ना तर लाखो माश्या भनभन भनभन करत येतात. तसा आहे आठवणीचा, आपणच आपल्या जखमेवरच्या खपल्या काढाव्याच कायली. तीन पोट्टे होते आम्हाले, दोन पोर आणि एक पोरकी. गिरजा खेडेगावामध्ये तशी बी शिकाची बोबस राहते ना, तरी बी आम्ही शिकवत होतो त्याईले, पोरायले शिकवत होतो. अचानक अचानक ते घटना घडली गा. सत्या अरे नदीवर पोहाले गेले ती गभी, आम्हाला माहीतच नव्हतं पाण्याला एक कुंचोर होता गा. तिघे पोट्टे तिघे पोट्टे वाहुके. लई शोधलं का त्याले, लई शोधलं. चार दिवसानं पोलिसांना त्याचं प्रेतान टाकलं. समद सरलं गा, समद सरलं. तुले सांगतो ना गया, त्यानंतर गावच सोडलं. अरे कारण गावात पोट्ट्याची याद यायची, कुठं मी गेले तरी याद यायची. आणि मले हा सुखदेव भेटला, मस्त गाणारा पहाडी आवाजात. मी काय संध्याबाई बनते नाही, दोन भाऊ होते मला, शेती कोरट भाऊ. दोघे भावानं गड्याले गडपास लावून घेतला. एकटा राहिलो नाग्या. अरे हा सत्य आहे ना, ढोलक मस्त बाजवे बर. बरं का नाग्या, मग आमच्या दोघातही दोस्ती झाली. सहारा होता तो भगवान बुद्धाचा आणि बाबा साहेबाचा. मला पण खूप शिकायचं होत का नाग्या, पण नाही जमलं. बर का नाग्या, मग आम्ही ठरवलं बाबा साहेबाचे भजन गात जिकडे तिकडे फिरायचं. जगाचं जे भेटल त्याच्यावर जगाच. अन लख्यान बी आम्हाला सहारा दिला, राहले जागा दिली. मग तू भेटला आम्हाला नाग्या. हे पोट्टी भेटली मले, मले ते माई गिरजास पुन्हा भेटल्यावानी झाली गा. आता आता हिंदूच आपला सहारा. हो हो आपण आता इंदूले शिकवायचं. अरे मी बी आहे ना तुमच्या संगती, मी बी रोज 100-200 रुपये कमवतो. मी बी मदत करतो.
तुले सांगतो आपल्या जगण्याला उम्मीद भेटली भाऊ. अरे बेकारची जिंदगी चालली होती, आता जिंदगी जगण्याला एक कारण भेटलं. इंदू साठी जगाच शिकवू आपण इले लय मोठी करू. सिंधू शाबास, आज तू पदवीधर झालीस. सावित्रीबाई रमाबाईंना तुझा अभिमानच वाटत असेल. मुलगी शिकली, ज्ञानाने समृद्ध झाली की तिच्या चेहऱ्यावरचं तेज तिच्या सशक्त अस्तित्वाची जाणीव करून देत, स्वाभिमान देत. बेटा, तुझे अशिक्षित 5 मायबाप आज आनंदित झाले असतील. त्यांची खरी मेहनत. तारामाई,
संतराम काका, सुखदेव काका, लख्या काकांनी खूप कष्ट घेतलेत. संध्या मॅडमनी आशीर्वाद दिला, मायना शिकवलं, पण तरीही तुझ्या मनात कालवा कालवा होते. हो का? कारण काय? तेच तर समजत नाहीये ना बाबा. शोध, शोध म्हणजे सापडेल. जाणीवांचे डोळे उघडून समाजाकडे बघितलं ना की मग आपल्याला म्हणजे सामाजिक कार्याची जाणीव असणाऱ्यांना, प्रत्येक माणसाला कर्तव्याची तळमळ लागते. इंदू, जगण्याचे दोन ढोबळ प्रकार आहेत. एक दिवा बनून स्वतःच्याच घरापुरतं प्रकाशमान व्हायचं, किंवा सूर्यासारखं संपूर्ण सृष्टीसाठी तळपायचं. विचार कर बेटा, विचार कर. हो. उघड्या डोळ्यांनी बघ. मला माहिती आहे इंदू, आई वडिलांच्या छत्रछायेखाली कधीच नव्हतीस तू. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तू संघर्ष केलाय. खूप गोष्टी मनात साठवून ठेवल्या, खूप गोष्टी मनाला खुपल्या, मनाला टोचत राहिल्या. मग त्याचाच शोध घे, त्याचाच शोध घे. काय म्हणतो? काय म्हणतो? हे आपले ताट वाढून पानं वाढून हे इंदू गेली कुठे? अरे हो, आता तर येतो म्हणाले. अरे पण गेली कुठं? येईन ना बापा. एक सांगू का? हा, बाई आजचा स्वयंपाक आहे ना, हे झुणका भाकर इंदूनं केली. मला कशी म्हणते, माय आज तू नको करू स्वयंपाक, मी करी. मोठी गुणाची आहे, मोठी गुणाची. बघा इंदू आली. आमचे पानं वाढून कुठे गेले होते? भिंगरी भिंगरी आहे ना तिच्या पायाले. का झालं मग? आधी तुम्हा साऱ्याला दंडवत करते. तुम्ही नसते तर आज हे अनाथ हिंदू कुठेतरी भीक मागत राहिली असती. अरे तुम्ही मला माया दिली, प्रेम दिलं, उपाशी राहून मला खाऊ घातलं.
तुमचं तोंड गोड करावं. नवीन नवीन नेसूशा लागते हो का नाही? चष्मा घेतला का रे? बनवाल दिला होता ना? भोग ना होईन बुडा, पण चष्मा लावणार नाही. अरे घेतला का चष्मा? बोल ना भाईचाडा, घेतला चष्मा? हिंदूसाठी घेतला पा. वा अरे मोठ्या शाळेत शिकणाऱ्या पोरी घालतेत ना तसाच आहे ड्रेस. अबे तू चष्मा झालो तर झालो फोकू ना. इंदूला शिकू दे, तिच्या तिच्या डोळ्यानं पाहिन मग शिकून मोठी होणार ती. आता खोकलतच राहशील का? डॉक्टर का बोलले ते सांगशील? काही छातीचा फोटो बिटो काढायला सांगितलं का? अरे थांबा ना जरा, काय होते तब्येतीले आणि झालं तर काय? आता राहिलीच किती आहेत माहिती बस. सुखदेव काय आणलं मी? काय आणलं रे? इंदू म्हणत होती ना शाळेमधी पोरी वह्या आणतात पेन दफ्तर, तिच्यासाठी घेतलं मी. ते पाय ते आली इंदू. माय माय बस 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 काय आणलं तुझ्यासाठी? पेन आणि हे दफ्तर नव नव आवडलं? हो खुश. हो चला इंदू ताई, परीक्षा जवळ आली, फॉर्म भरायला हवा ना? हा सांग नाव. इंदू. इंदू पूर्ण नाव? इंदू भीमराव आंबेडकर. काय? हो. व्हेरी गुड. देश? भारत. जात? माणूस. माणूस. हो का? हो. धर्म? माणूस. की काय? माणूस की. हुशार आहेस बाई. खूप मोठी होणार आहेस तू. तुम्हा
उपकाराची लय लय उपकारत माझ्यावर. बोलाले सोपा आहे माय, पोराले पोरेले शिकवा म्हणते. पण शिकवा कुठे? मराठी शाळा बघा भग बंद झाल्या. कॉन्व्हेंट की काय म्हणते ना ते आपल्याला परवडत नाही. पोट्ट कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकलं, आधीच मास्तर कमी, त्यात थातून बातून शिकवते. आज पोट्टे तर बदमाश, खर्रा खाते, गुटखा खाते, तंबाखू खाते, बिस्कारे मारते, का कमी करते. मोठ्या शाळेत मोठ्याची पोरे शिकते, आम्ही कुठे स्पर्धा करायची? पोट्ट बिअर बार मध्ये लागलं, देवडे त्याले रोजच्या रोज 200 रुपये टीप देते, तोपण दारू पिते, शिक्षणाने कुलूप. आता तुम्ही सांगा पोट्टाने कसं शिकवायचं? शाळा आहेत म्हणजे आमच्या गावापासून 4 मैल दूर पायी जा लागते ना. आम्ही पायीच जायचो, मग 8व्या वर्गापर्यंत शिकलो म्या. मग पोरच मांग लागायचे, छेडछाड करायचे, म्हणायचे राणी शिनिमाले चाल. मग सोडली शाळा, 80% मार्क होते मले, डॉक्टर व्हायचं होत. पण 10वीले शहरात कोण पाठवणार मले? बाप एवढा आणि माय शेतात. खूप रडले म्या, शिकता नाही आलं मले. हात नर्सच काम करतो म्या. पोरी तुला सांगतो, शिक्षण गरीबासाठी नाही, लई पैसे लागते त्याले. आता माय पोर बी असेच जगतील. आम्ही असं सरपटतच जगणार. सध्याच्या शिक्षण प्रणाली बद्दल आपलं काय मत आहे? शिक्षण प्रणाली, शिक्षण सम्राटाचं राज्य आहे, ते मंत्र्यांचेच कॉलेज आहे. आपल्या जीवावर ते गब्बर झाले आणि आमच्याच मुलाचे वैरी झाले. एका मुलाला इंजिनियर करण्याकरता घर विकून 5 लाख रुपये भरले, दुसऱ्या मुलाकरता काय विकू? शिक्षणाचा नुसता बाजार आहे, पैसा लावा मुलं शिकवा.
गरीब हुशार विद्यार्थी शिपाई नाही तर चौकीदार बनणार, आणि पैसेवाल्यांचे डॉक्टर आणि इंजिनियर. भयावह परिस्थिती आहे ताई, भयावह. बोलणार कोण? अस्वस्थ का दिसतेस? कारण परिस्थितीच खूप भयानक आहे बाबा. अच्छा, अगं पण तुझ्यासाठी हे काही नवीन नाही. खरं, पण मला माझ्या मनासारखं शिकताच आलं नाही. माझ्या आळाने मायबापाचे उपकार म्हणून मी शिकली ते हे मान्य आहे मला, पण इंदू तुझे श्रम, तू मेहनत घेतलीस. इंदू, जोवर माणसाला ना मनातून इच्छा होत नाही, जोपर्यंत त्याला ध्यास लागत नाही तोपर्यंत त्याला काहीही मिळत नाही, काहीही घडत नाही. तुमची तळमळ, तुमचा ध्यास, तोच तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवतो. कसा आहे बेटा? अगं, वेदनेच्या शिखरावर आनंद आहे. म्हणजे असं बघ, बाळणपणात प्रसव वेदने, मरणांतक यातनांनी स्त्री तळमळते. आता जन्म होतो, तिला मातृत्वाचं दान मिळतं, मग त्या वेदनेनं तळमळणारी ती स्त्री त्या बाळाकडे बघून सुखावते. याचाच अर्थ असा आहे बेटा, अत्यंतिक कष्ट आणि मेहनत त्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. हो. बर, आता मला सांग, तू असं काय अनुभवलंस? भीषण अनुभव घेतले. गरीब मजूर श्रमजीवी लोकांसाठी शिक्षणाचे मार्गच बंद आहेत. आजही अनेक मुलं मुली शिक्षणापासून वंचित आहेत. हो, पण ह्यालाच शैक्षणिक विषमता म्हणतात इंदू. शेकडो वर्षापासून हे असंच होत आलेलं आहे. हे बघ, शिक्षणाची मक्तेदारी ज्यांच्या हातात आहे, अगं अशी माणसं म्हणजे ह्या देशाची शोकांतिका आहे. अगं, ज्योतिबांनी याच विरुद्ध नाही का लढा दिला? अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत सावित्रीबाई शिकल्याच की नाही, स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनीच रचला. रमाबाई रानडे, डॉक्टर आनंदी गोपाळ यांचाही लढा डोळ्यासमोर ठेव. हे बघ, समाजातली शैक्षणिक विषमता संपत नाही तोपर्यंत देश प्रबळ होणार नाही, सशक्त होणार नाही. अगं, हे मी कधीच सांगत आलेलो आहे. समाजात काही मुलं शिकतात आणि काही अपुऱ्या मदतीमुळं अशिक्षित राहतात. हे बघ, मुलांना जात पात धर्म ह्या चष्म्यातून न बघता सुशिक्षित करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. हो. अगं, शिक्षण हा बलवान राष्ट्राचा पाया असतो. अगं, समाज सुशिक्षित झाला की जगण्याचा दृष्टिकोनच बदलतो. जोवर शिक्षण क्षेत्रात समानता येत नाही तोवर समाज बळकट होणार नाही, पर्यायानं देश बळकट होणार नाही. ही शैक्षणिक विषमता, असंतोष, बेरोजगारी, गुन्हेगारी याचं मुख्य कारण आहे, आणि त्यासाठी तू काहीतरी कर बेटा, तू काहीतरी. इंदू, कसा आहे माहिती आहे का? कुणीतरी ह्या शैक्षणिक विषमतेच्या मुळांना उसकटून फेकून द्यायला हवं. आणि इंदू बेटा, तुला हे करायला हवं. विचार कर बाळा, इंदू विचार कर.
करिया काम करिया कष्ट करिया बहार करिया झोपलेल्या नोया पिचलेल्या नोया चालणाऱ्या नोया धावणाऱ्या नोया थांबलेल्या नोया अन शिकलेले पिकलेले चकलेले हाकलेले थकलेल्या नोबिया अरे या या खूप सोललो खूप वाकलो आता एक येऊया जागविण्यासी जगता मंदी भीम गीत गाऊया करारी त्याची चर्या करुणेचा तो दर्या हिमतीचा तो सूर्या चला र शुभ कार्या नमन भीमरावास जीर जी हा नमन भीमरावास जीर जी नमन भीमरावास जीर जी हा बदलले काळा भूत काळाशी जीर जीर जी 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 जीर जीर जी 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 जीर जीर जी 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 जीर 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 जी 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 सुस्त व्हत नसा आगीत जणू ससा रडत डस डसा जिंदगी झाली वती अवदसा साखर मुंगीला उपास माणसाला सार गाईला परी फटकारावता आमच्या पाटीला दिवस ती पगडे कोरडे वत गडे सुकले होत मडे त्यानं केलाय चमत्कार अन हरखून गेले सगळे आणि आंदनात काय दिले अर अख्खे महाडचे चौदार तळे अर झुकल्या होत्या माना केला ताटकणा लावले समजाती शिक्षणा देतो भीम वंदना जीर जीर जी 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 जीर जीर जी 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 काढला माग केला नाही राग फुलवली बाग मेंढरासनी केलं त्यान वाग मुख्यात दिली वाचा म्हणला अरे वाचा भरून काढू खाचा भीमाच नाव घेऊन नाचा प्रेरणेचा पुत दीक्षेचा दूत सावलीचा सुत बदलला इतिहास भारत भूत धन्य ते माहू ज्योतीला तेज बाहू अन गरजले राजा शाहू अन पुरपुरले आमचे बाहू जगाच्या कल्याणासाठी लक्ष देऊ नये का अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्द्यामध्ये सुद्धा प्राण भरलं आणि म्हणून मुर्द्यामंदी भरलं भरलं त्यानं प्राण म्हणून आमची भीमवंदना जीर जीर जी 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 जीर जीर जी 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 जीर जीर जी 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 जीर 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 जी 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 जीर जीर जी 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 थांबा 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 बघा कॉलर आली
फालतू पार्टीज मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. या पुढे मला अशा पार्टीज मध्ये बोलवत जाऊ नका. काय ग इंदू, त्यापेक्षा खूप चांगली आणि महत्वाची कामं करायची आहेत मला. काय आहे ना, माझं हे बोलणं तुम्हाला समजणारी नाही आणि तुम्हाला ते आवडणारी नाही. कारण शिक्षण तुम्ही विकत घेऊ शकता, हे सगळं सुख तुम्ही विकत घेऊ शकता, तुम्ही तर स्वप्नही विकत घेऊ शकता. प्रश्न त्यांचा आहे ना, जे या बाजारात येऊ शकत नाहीत. हे असलं सुख हे शिक्षण विकतच घेऊ शकत नाही. यू एन्जॉय युअर बियर अँड केक. अगं इंदू सोड ना यार, चला ना एन्जॉय करू मस्त. पोटीवाणी शिकली माय, तू कॉलेजची परीक्षा पास होणं काय काय सोपी गोष्ट आहे. पण आपली इंदू बक शिकली वैना बम शिकली, इंग्रजीत बोलते बाप्पा. इंदू अग, मनात तरी काय आहे तुझ्या? या चार लोकांकडे बघ, हे पालक आहेत तुझे, तू धर्मकन्या आहेस त्यांची. त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून शिकवलंय तुला. बाप्पा त्यात काय झालं एवढा? आम्हाला लई आनंद आहे पाय. आम्ही अंगठा छाप राहिलो. पण आमची पोट्टी बी ए शिकली बाबा साहेबांची हिंदू. आता मोठी नोकरी कर माय. नाही लख्या काका. इंदू बघा, समोर शिक्षा घेताना मला बाबासाहेब कमी शिकले का? बाबासाहेब बॅरिस्टर झाले, त्यांनाही सहज नोकरी करून स्वतःचा संसार उभा करता आला असता. पण त्यांनी विश्वाच्या संसाराचा विचार केला. बाबासाहेबांनी सावित्रीबाईंनी अलौकिक त्याग केला सुखाचा. आपण थोरा मोठ्यांचे चरित्र वाचायचे आणि हवं तसं वागायचं ही त्या थोरांची विटंबना आहे. अर्थात बाबासाहेबांनी सावित्रीमाईंनी केलेल्या कार्याशी आपण स्पर्धा करणं म्हणजे उंजळीना समुद्र पिण्यासारखं आहे. पण एक टक्का जरी आपण त्यांच्या आचरणाचं अनुकरण केलं तरी जन्म सफल होईल. का म्हणते हो तू? शिकली ना ते आपल्या मडक्यात नाही उतरणार. होना पण बोलते शायने माणसासारखे. काळजी करू नको माय, तू हवं ते कर, आम्ही आहोत ना तुझ्या संग. मग का इंदू, काय संकल्प केलायस तू? मी या पवित्र दीक्षाभूमीवर उभी राहून संकल्प करते. मी शिकले, आता गरजवंतांना शिकवणार. मला नोकरी मिळेल, पगार मिळेल, पैसा येईल. पण हा स्वार्थ झाला. माझ्या या मायबापांनी कष्टाने मला शिकवलं, त्यांच्याशी ही प्रतारणा होईल. माझ्यासारखी लाखो मुलं ज्यांना शिक्षणासाठी मदत हवी आहे, हे कार्य मी करीन. खूप शिकून स्वतःचा खिसा भरणारे, गप्पर होणारे, श्रीमंत खरे अशिक्षित.
जेव्हा तुम्ही शिकता आणि 550 गरजवंतांना शिकवता तेव्हा तुम्ही सुशिक्षित म्हणा. बाबासाहेब, सावित्रीमाई, साने गुरुजींच्या पुण्यस्मृतीस वंदन करून मी शिकवण्याचं कार्य सुरू करीन. नीट लिहा. हा मी सांगते आता माझ्या मागे लिहा. हा लिहा F. F for fish. G for वा. फारच गरजवंताची शाळा दिसते. गरजवंत? खरे गरजवंत मला तुम्ही दिसताय काका. नाही म्हणजे तुम्हालाही गरज असते ना, होम लोनची, कार लोनची, एज्युकेशन लोनची. ए मुली, इंदू, इंदू भीमराव आंबेडकर नाव आहे माझं. ए मोठ्यांचं नाव घेऊन शाळा चालवतेस? चोरी करते, पाप करते? ह्या मुलांना शिक्षणाचा हक्क नाहीये. तुम्ही शिकलात ते स्वतः पुरते. तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचं सुख, अशिक्षित तुम्ही आहात काका. सामाजिक विषमतेचे सूत्रधार. 4 पैसे तुम्ही भीक देऊ नका हो, पण किमान 4 गरजवंतांना शिकवा तरी. आणि तुम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणवता. तुमच्यापेक्षा माझे 4 पालक बरे, जे चौका चौकात गाऊन आपलं पोट भरतात आणि माझ्यासारख्या गरीब मुलीला शिकवतात देखील. शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं पण तुम्हाला नाही काका. तेव्हा खरे सुशिक्षित ते की तुम्ही? तेव्हा नेमकं मला कळत नाही की गरजवंत कोण आणि भिकारी कोण. मोठ्यांवर असं हसायचं असतं का? ह्यासाठी शिकतो का आपण? चला मग म्हणा पुढे आणि नीट लक्ष द्या, व्यवस्थित लिहा. तिकडं कशी बसली का सध्या? या पट्टीच असं राहते. बोलत राहिली तर बाबासाहेबाशी बोलतच राहते, नाही तर मग पुस्तकच वाचत राहते. काही नाही झालं तर मग घरातले कामच करत राहते. काम काम करतो का मी? तुम्ही या वयात किती काम करता बाप्पा? तुम्ही साऱ्याचे लई लई उपकार आहेत माझे. पहा पहा कशी उपकाराची भाषा बोलून राहिली ते. अहो तुला समजत कसं नाही बाई? अहो तुझ्यामुळेच तर आमच्या जिनगाणीले अर्थ भेटला वो, नाही तर भीक मागत फिरलो असतो दारोदार. मग का आता आम्हाला बेर्जा पण येते. येते ना, शिकलो ना आम्ही. मग तू नसत शिकवलं आम्हाला. आता पाय, मी 70 संत्या 70, लख्या 65, तारा 65. याची सर्वाची बेरीज केली होते 270. अरे शून्याला काय किंमत असते का? शून्याला किंमत नसते ना. शून्य निघाला तर मग किती राहिले? 27. म्हणजे आमचं वय किती आता? 27. म्हणजे आम्ही आता 27 वर्षाचे जवान. तू काही काळजी करू नको बाई. हा आम्ही आहोत ना तुझ्या संग. हा तू लढ, आम्ही आहोत तुझ्या मांग. नमस्कार. इथे उपस्थित पत्रकार आणि सुज्ञ नागरिकांनो, समाजाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्यांच्या मुलाबाळांनी उच्च शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही त्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळ्या योजना आखल्या, त्या राबवल्या आणि त्यांना यशस्वी सुद्धा करून दाखवलंय.
आज आपल्या नामदार आपले आवडते शिक्षण मंत्री नामदार भास्कर देशमुख उपस्थित आहेत. त्यांनी इथे येऊन आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार उपस्थित सज्जन आया बहिणी आणि पत्रकार मित्रांनो, आमच्या सरकारने सर्वांगीण विकासासोबत शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाची भरीव कामगिरी केलेली आहे. शाळांचा विकास केला, प्रायव्हेट स्कूलच्या बरोबरीनं आम्ही सरकारी शाळांचं स्टँडर्ड ठेवलाय. विद्यार्थ्यांची संख्या वाढते, शिक्षक मेहनत घेऊन विद्यार्थी घडवत आहे. ग्रामीण शाळांमध्ये न्याहारी जेवण उत्तम क्वालिटीचं देतोय आम्ही. बघता बघता या शासनाच्या शाळा सर्वोत्तम म्हणून ताठ मानेनं उभ्या राहतील असा आमचा संकल्प आहे. माफ करा सर, पण तुम्ही नेमकं कुठल्या शाळांबद्दल बोलताय? ए मुली खाली बस. शिक्षण मंत्र्यांच्या सभेत अशिक्षित आणि असभ्यपणे बोलणं शोभत नाही तुम्हाला. ए मंत्री साहेब आहे म्हणून काय झालं? निवडून तर आम्हीच दिलाय ना सर. मला तुम्हाला विचारायचंय. बोला. सर आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी शाळा कॉर्पोरेशन शाळांची अवस्था फार भयान आहे, आणि हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे सर. कसं आहे सर? एक मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचंय. सर शहरामध्ये प्रायव्हेट शाळा, इंग्रजी शाळा, सीबीएसई स्कूल, इंटरनॅशनल स्कूल्स अशा अनेक शाळा आहेत. काही काही तर एसी शाळा पण सुरू झाल्यात सर. सर काय ना, प्ले ग्राउंड, स्विमिंग टँक, स्पोर्ट्स क्लब, गेम्स, आठवड्यातनं 3-3 वेगवेगळे युनिफॉर्म सर, एसी बसेस स्कूल मध्ये, एसी क्लासरूम्स. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा आहे सर. याच्याशी मराठी शाळा स्पर्धा करू शकतील? साधे बाक असलेले वर्ग, धुळीने भरलेले पटांगण, टीचिंग स्टाफची बोंब, कसे बसे ओढून आणलेले विद्यार्थी, अस्वच्छता, असे अनेक अनेक प्रॉब्लेम असतात सर या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये. खेडेगावात तर 5-5 मैलावर शाळा असते आणि वर्ग आठवीपर्यंत कष्टकरी, गरीब, मजूर घरातली मुलं या शाळांमध्ये शिकतात सर. ही मुलं कॉन्व्हेंट आणि प्रायव्हेट शाळांची स्पर्धा करू शकतील? तुमच्या बोलण्यात कुठे स्वल्पविराम अल्पविराम नाही आहे का? त्याला वेळ नाही सर. ऐकणारे राजकारणी मंत्री आजकाल मिळत नाहीत, आणि भेटले तर आम्ही त्यांना सोडत नाही. आम्ही बोलायचं कोणाकडे? गरीब कष्टकरी मुलं जी या शाळांमध्ये शिकतात, त्यांनी स्टायलिश शाळांमधल्या मुलांसोबत बरोबरी करणं म्हणजे कुबड्या घेऊन ऑलिम्पिकच्या रेस मध्ये धावणं आहे सर. परिणाम, गरीब मुलं 8वी नंतर शाळेत सोडतात, गुटखा खर्रा खातात, पच्चा पच्चा इकडे तिकडे थुंकतात, गुंडगिरी नाही तर चौकीदारी करतात. मध्यम वर्गीय आणि त्यावरचे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, उच्च शिक्षणासाठी लोन काढतात. म्हणजे कष्टकरी आणि गरीब पालकांची मुलं बेरोजगारच राहणार हो, आणि ही श्रीमंत लोक रेस कोर्सच्या घोड्यांवर पैसा लावावा ना, तसे आपल्या मुलांवर पैसे लावून त्यांना शिक्षणाच्या मैदानावर दौडवतात. हे साहेब बनणार? आणि मराठी शाळेतला 8वी पास विद्यार्थी त्याचा शिपाई. ही शैक्षणिक विषमता आहे सर, शैक्षणिक विषमता.
वरचा वर्ग शिकतच राहिला आणि खालचा वर्ग मरतच राहिला तर या देशातली राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषमता कायमच राहणार सर. चला साहेब तिकडे चला. सर इकडे. इंदू, इंदू. मॅडम शांत हो बाळा. इतकी वर्ष मी शांतच होती मॅडम. माझ्यासारख्या लाखो मुला मुलींना शिकायची इच्छा आहे, तळमळ आहे मनात. मी काही चुकीचं बोलत असेल तर सांगा मला. अजिबात मेंढरासारखा कळपात माना खाली घालून चालण्यात काही अर्थ नाही. कोणीतरी जाब विचारायलाच हवा ना. ही राजकारणी माणसं काय करतील सांगा ना, काय करतील. बाबासाहेबांची भजनं गाऊन भीक मागणाऱ्या अशिक्षित माणसांनी शिकवलंय मला. मॅडम दोन वेळ पोटभर अन्न मिळत नाही ज्यांना, त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं या नेत्यांना कळू नये. या नेत्यांना सगळं समजतं इंदू. ही विषमताच तर त्यांची शक्ती आहे. हे अशिक्षित बेरोजगारच निवडून देतात ना यांना. पण सहसा कुणी या फंदात पडतच नाही, कारण यातून काय साध्य होणार आहे. पण मी बोलणार आहे मॅडम. ही शैक्षणिक विषमता भयान आहे. अगदी बरोबर बोलली इंदू. मी भगवंत गायधनी, माझं केबल नेटवर्क चॅनल आहे. हे माझं कार्ड. तुझ्यासारख्या धडाडीची आणि बेडर मुलीची मला गरज आहे. मीडियाच्या काळात फार मोठी शक्ती आहे. तुझी मतं मांडण्यासाठी मी तुला प्लॅटफॉर्म देऊ शकतो. फोन करून भेटायला ये आणि पूर्ण विचार करून दे. हे काम जोखमीचं आहे पण समाजाला याची गरज आहे. आता अचानक घुसलीन साहेब ती. कोणाला माहिती होत असे घुसून तमाशा करेन म्हणून. अरे भयताड दिसली पोट्टी, चुरू चुरू बोलत होती आणि तुम्ही तोंड पाहत उभे राहिले. अरे ओढत घेऊन जायचं ना बाहेर. जाऊ द्या ना साहेब आता. अरे जाऊ काय द्या, जाऊ द्या. अरे तोंड वर काढतात खेचलं पाहिजे, भारी पडन. काय लय भारी पडन का? आणि जास्त जीभ लांब झाली ना तर छाटून टाकू. कायचे आहे ना आपल्यापाशी. पण एका गोष्टीची मजा वाटली. तयारीची होती पोट्टी, रपा रप बोलत होती. अरे लाज वाटते का नाही तुम्हाला? कौतुक वाटून राहिलं त्या पोट्टीचं. उद्या सीएम साहेबाला समजलं तर मला मामला गडबड दिसतोय. अहो जरा धीर धरा साहेब. अरे काय धीर धरू, त्याचं कसं आहे, झाडाला उपटून फेकायला जरा जड जात. गवत आहे गवत, कोवळं गवत, असं चिमटीत धरून पटकन फेकता येत. तुम्ही काळजी करू नका. खा माय खा, भूक लागली असन ना. वस्तीवर पोचाले आपल्याला लई टाईम आहे. तारा सुखदेव तुझी वाट पाहत असत. खा माय खा, खा खा. नागो काकाजी. बोल माय. आता या वयात तुम्ही सायकल रिक्षा चालवायला नाही पाहिजे. आता पोटाले कोण घालत माय? मी आणि माय बुडी दोघांसाठी करतो.
सरकारी नोकरी नाही ना आपली, रिक्षावाल्याले पेन्शन नाही, शिकलो नाही ना। तू म्हणते ते खरं आहे पोरी, गरीब आले दोन यायची खायची मारामार, पोट्टी शिकवणार। काकाजी तुमचा मुलगा दिनू लई हुशार होता ना, मोठा जिद्दी होता, 20-20 तास अभ्यास करून 12वीत त्यांनी 80% मार्क मिळवले, त्या मंत्र्याच्या कॉलेजात ऍडमिशन दिली, पण म्हणजे 5 लाख भरा, 5 लाख, अरे दिवसाले 200 रुपये कमवणार आम्ही, 5 लाख कुठून आणणार पोरी। त्या रोजी ही मोठी तळमळ झाली माय माझी। सकाळी वस्तीच्या मागा चिंचेचा झाडाले दिदू चोपऱ्यात दिसत, कुतकुशी केली त्याला। गरिबासाठी शिक्षण नाही माय, शिक्षण नाही गरिबासाठी। बस बस माय बस, आपल्याला घरी डायला पाहिजे, बस बस बस, वाट बघत असतील बाई। महादिन्या परीक्षेच्या वेळी बका बका समोसे काय, गेला मले सोडून, गेला मले सोडून। सकाळी वस्तीच्या मागा चिंचेचा झाडाले दिदू चोपऱ्यात दिसत, सारखे असे हजारो पालक आहेत जे परिस्थितीमुळे आपल्या मुलांना शिकवू शकले नाहीत। अगं बुद्धिमत्ता ही कुणाची गुलाम नसते, अगं जशी ती गरिबाच्या पोटी जन्माला तशी श्रीमंताच्याही पोटी जन्माला येते। प्रश्न आहे तो संधीचा, संधी मिळाली पाहिजे, आणि त्याला कारण आहे ही बुरसटलेली यंत्रणा। अगं विद्वान हा कुठल्याही जातीचा धर्माचा असू शकत नाही, विद्वान हा निसर्गरूप असतो। मला सांग, आभाळातून पडणारा पाऊस जात पात वर्ण भेद करतो का? अगं पाणी फुलं फळं सूर्यप्रकाश निसर्ग सर्वांना समान देतो। अगं वाईट वृत्तीची माणसं समाजात भेदभाव उत्पन्न करतात, आणि ही अशीच माणसं शैक्षणिक विषमतेचं विष समाजात पेरतात। शैक्षणिक विषमता ही फार मोठी कीड आहे समाजाला आणि देशाला। तू तुझ्या परीनं ह्या विरुद्ध आवाज निश्चित उठव। तुमच्या बोलण्यात सत्य असेल तर कुलूप बंद मेंदूंची कवाडं पण सताड उघडतील। इंदू बेटा, मीडिया खूप सशक्त माध्यम आहे, तू आपली मतं निश्चित मीडियाच्या मार्गे मांड। माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत बेटा। पाहिजे पोरी, जरा दमाने घेजो, जास्तीचं भांडण नाही जमणार आपल्याला। कोण हात लावतो माझ्या पोट्टीले? फोडून टाकेन। अबे चुप्पे, अबे पहिलं तेव्हा फोडून टाकेन, फोडून टाकेन। काळजी ना वाटण का तिची? नाही नाही, इंदूच म्हणणं खरं असन, पण ते काही आपल्याला समजत नाही बा। अबे गरीब आईला शिकणं किती कठीण आहे हे सांगून राहिली ते। मग घाबरत काय नाही त्यांचं?
नाही का? मग बोला असं. अरे समजे शेपट्या ढुंगणात घालून बसले तर कसं व्हायचं? अरे सावित्रीबाईले म्हणे लोक शिव्या देत. काहून शिव्या देत? शिकते म्हणून शिव्या देत होते, शेण फेकून मारत होते. तरी बी शिकली का नाही? अरे स्वतः शिकली आणि बायकाले बी शिकवलं आणि शाळा पण काढली मुलींची. अभि तर मला माहित आहे ना सारं, हे तर आपण आपल्या गाण्यामधून शिकवतच राहतो, सांगतच राहतो ना. पाय बाई, आम्ही हाव किडूक मिडूक मानतो. आणखी हाय मोठी माणसं. नाही तुला जे काय करायचं असेल ते विचार करून कर. हा आम्ही हाव तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकास. हा विचार कर. हा तुम्ही काय लय भेटा, माया बाबासाहेबाची ले काय मी? या जगात मी घाबरतो ते फक्त पापाले, भसवे गिरीले आणि लबाडीले. बाबासाहेबाची इंदू हाय मी. हे या अशा फालतू गोष्टीशी संबंध आहे माया? हे बा, तुम्ही कोणाला बी भ्याच नाही आणि मी बी कोणाला घाबरत नाही. चला चला द्या मले हात. चला दाखवता आम्हाला आणि चार चार वेळा कशाला सांगायला पाहिजे? लाईव्ह आहे, लाईव्ह आहे. करा, सुरू करा लवकर. सर रेडी ना? रेडी, स्टँड बाय, इट्स रोलिंग. नमस्कार नमस्कार, आपण बघताय सरळ आणि स्पष्ट कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
आज आपल्याकडे माननीय शिक्षण मंत्री भास्करराव देशमुख आणि माननीय पालकमंत्री बबनराव गायतोंडे यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणांबद्दल चर्चा करणार आहोत. सर, महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा याबद्दल आपलं काय मत? तो म्हणे ना, अहो आपल्या इथले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन जगात नाव कमवत आहेत. कुठले विद्यार्थी? अहो आपल्या शाळा कॉलेज मध्ये शिकलेले विद्यार्थी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कॉर्पोरेशन आणि सरकारी शाळेत शिकलेले विद्यार्थी. मला म्हणायचं आहे हुशार विद्यार्थी. अच्छा, म्हणजे कॉर्पोरेशन शाळेतले विद्यार्थी हुशार नसतात तर काय? सर, सगळ्या शाळांवर शासनाचं नियंत्रण असतं, मग ती प्रायव्हेट असो, सरकारी असो की कॉर्पोरेशनची असो. नाही नाही नाही, काही ग्रामीण शाळा ह्या 8वी पर्यंतच असतात, फार फार तर 10वी. अहो पण ती मुलं पुढे मोठ्या शाळेत जातातच ना. कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, निवासी शाळा आहेत, आश्रम शाळा आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे तिथले विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन जगभर नाव कमवतात असं म्हणायचंय तुम्हाला? अहो पण इथेही शाळा आहेत ना. हा, आहेत का नाही? पण त्या कॉर्पोरेशन शाळांसारख्या गरीब मुलांसाठी नसतात. हे बघा, हुशार मुलं शिकतातच, पण मग गरीब पालकांचं काय? सर, इंग्रजी मीडियमच्या मोठ्या शाळांमध्ये गरीब कास्तकाराला, शेतकऱ्याला, रिक्षेवाल्यांच्या मुलांना असं शिक्षण घेणं परवडेल? अन्न, वस्त्र, निवारा, तसंच शिक्षण हा जनतेचा हक्क नाही का? किती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. अहो, कर्जबाजारी शेतकरी जे काही काही तर आत्महत्याही करतायत, ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एवढा पैसा कुठून आणतील? अहो कसं आहे, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही तळमळ हवी ना, लक्षात येत आहे का? हो मान्य आहे ना, पण तशी परिस्थिती आणि सोयी ही हव्यात ना. शिवाय खेड्यातली मुलं शिक्षणासाठी शहरात येणार कशी? प्रायव्हेट शाळा डोनेशन घेतात, फीस असते महाग, स्कूल बस आणि बाकी इतर प्रकार वेगळा. म्हणजे ज्याला शिक्षण परवडेल त्यांनी शिकावं आणि बाकी मुलांनी अशिक्षितच राहावं असं काय? ही शैक्षणिक विषमता नाहीये का सर? ह्यासाठी काही योजना तुमच्याकडे असतीलच ना? हो, मुलींना शिक्षण मोफत आहे. ओ पण शहरातील सोडा, गावातील मुली शिकतायत का? मराठी शाळा तर धडाधड बंद होत आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मुलांची कमी. बघा कसं आहे, स्पर्धा या शिक्षण क्षेत्रातही वाढल्या आहेत काय? हो का? मग त्यासाठी काही उपाय असतीलच सर तुमच्याकडे. सतत टीव्ही रेडिओवर प्रचार सुरू आहे. भारत देश स्वतंत्र होऊन 60-65 वर्ष झाल्यानंतर हागणदारीच्या जाहिराती आत्ता सुरू झाल्यात सर. 65 वर्षांनंतर कळलं, स्त्रिया आणि मुलं उघड्यावर शौचाला जातात ते कसे सर? 1848 मध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. आजही अजूनही गरिबांना, गरजवंतांना शिक्षण तसं योग्य मिळत नाही. शिक्षण विकत घेण्याची संस्कृती नावारूपाला येते सर. खरंय ना? आता या बोलण्याला काही अर्थ आहे का? शिक्षण क्षेत्रात काही प्रगती झालीच नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला? हे बघा, मोठ्या शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात अहो शेकडोनी मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज उघडले. मान्य आहे ना सर मला, अगदी मान्य आहे. अहो पण शिक्षण सम्राटांनी व्यवसाय केंद्र उघडली आहेत ती, बाजार नाही का सर? हा तुम्ही आरोप करताय. अच्छा, म्हणजे हे सत्य नाहीये का? पुरावे समोर आहेत की कॉर्पोरेशन आणि मराठी शाळांची भयान दुरावस्था, कारण विद्यार्थी नाही. ह्याच्या मागे कारण काय तर इंग्रजी मीडियमच्या शाळांनी, कॉलेजेसनी धुमाकूळ घातलाय. ओ कष्टकरी गरीब पालकांची मुलं उघड्यावर पडली आहेत सर.
शिक्षण सम्राटांनी शैक्षणिक संस्थांचा अफाट मोठा बाजार मांडलाय. मंत्र्यांच्या शिक्षण संस्था गब्बर झाल्या आहेत. आता मला सांगा सर, त्या संस्थांमध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते का? अहो, डोनेशनच्या रकमा ऐकून गरीब पालक तिकडे जातच नाहीत. जी मुलं शिकतात ती मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय आहे तो. अहो, मध्यमवर्गीय माणूसही आपल्या मुलांना शिकवताना मिटाकुटीस आलाय. घर, शेती, सोनं, नाणं सगळं सगळं गहाण टाकून जर मुलांना शिकवायचं असेल तर मग पोटाला खायचं काय सर? देशमुख सर, तुमचा मुलगा इफ आय एम नॉट रॉंग कुणाल कॉन्व्हेंट मध्ये शिकला. आता तो लंडनला उच्च शिक्षण घेतो. आणि तुमची मुलगी काव्या चेन्नईला इंजिनिअरिंग शिकते. आणि बबन सर, आपली दोन्ही मुलं फॉरेनला शिक्षण घेत आहेत बरोबर ना? त्याचा इथे काय संबंध आहे? काही नाही सर, काही नाही. कॉर्पोरेशनच्या शाळा जर एवढ्या उत्तम आहेत तर तुमची दोन्ही मुलं कॉन्व्हेंट मध्ये का शिकली? आधी करीन मग सांगीन असं म्हणतात. सावित्रीबाईंचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचनात. हे बघा, विषयांतर होते हा, विषयांतर. आपला मुद्दा काय आहे? विषमतेच, शैक्षणिक विषमतेच. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला जात पात गरीब श्रीमंत असा भेद न करता उत्तम शिक्षण मिळायला नको का? हा त्या विद्यार्थ्याचा हक्क नाहीये का सर? गरीब कष्टकरी पालकांची मुलं अशिक्षितच राहतात आणि मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय पालकांची मुलं सुशिक्षित होतात, उच्च शिक्षण घेतात. म्हणजे गरीब गरीबच राहणार, त्याच्या परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. इतर मात्र सुशिक्षित होणार, अधिक श्रीमंत होणार. ही शैक्षणिक विषमता आहे असं नाही वाटत का सर तुम्हाला? सामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुसज्जित आणि आजच्या काळाशी स्पर्धा करणारे शाळा कॉलेजेस शिक्षण सम्राटांनी किंवा सरकारनी उभी करायला नको? अहो, शैक्षणिक विषमतेमुळे सरळ सरळ समाजात दोन गट पडतायत. बेरोजगारी, गुंडगिरी सर्रास वाढतीये. नाही, पालकमंत्र्यांनी यावर काही करायला नको का? तुम्ही मेट्रो आणता, फ्लायओव्हर आणता, सिमेंटची जंगलं उभी करता, पण दारिद्र्यातून सुबत्तेकडे विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे नेणारा ब्रिज तुम्ही कधी बांधणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, अहो यांच्या महाराष्ट्रात शैक्षणिक विषमतेवर काम कधी होणार सर? लाखो गरीब गरजवंत तुमच्या नावाने घोषणा देतात, जिंदाबाद जिंदाबाद. अहो, त्यांचे गरीब अगती करून त्रस्त चेहरे तरी डोळ्यासमोर आणा. ही शैक्षणिक विषमता जर का अशीच कायम राहिली ना तर तुमचा जो काही तो स्वयं घोषित विकास आहे ना तो शून्य राहील सर. कारण सुशिक्षित सशक्त समाज हा प्रगत देशाचा पाया आहे हे विसरू नका सर. मोठ्या अपेक्षांनी गोरगरिबांनी तुम्हाला मतदान केलंय सर, आणि दान हे सपात्री असतं असं म्हणतात तेव्हा तो विश्वास तुम्ही कायम असू द्या. ज्ञान दान हे सर्वात पुण्याचं काम आहे सर. तेव्हा शैक्षणिक विषमतेचा जरा गांभीर्याने विचार करा सर. हे बघा. नमस्कार नमस्कार. आपण बघत होतात सरळ आणि स्पष्ट. पुन्हा भेटूया. नमस्कार. Ha ha ha.
इतका आनंदाचे अश्रू आहेत बेटा, अभिमानाचे आहेत. आज मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. मी असं काय केलंय बाबा? तुमच्या कर्तृत्व सूर्यासमोर तर मी काजवाय. अगं प्रश्न तो नाहीये हिंदू बेटा, प्रश्न जाणीवांचा आहे, अस्तित्वाचा आहे, आत्मसन्मानाचा आहे. त्या काळात बलिष्ठ पोलादी भिंतींना फोडून आम्ही नवीन विचारांची ज्योत दाखवली. आज भयान शैक्षणिक विषमतेला वाचा फोडून तू पण मोलाचं काम केलंयस बाळा. खरंच आनंद वाटला, अभिमान वाटला. एक सांगतो इंदू बेटा, परिणामांची काळजी कधीही करू नकोस, त्याची कास सोडू नकोस. आणि माझ्याबद्दल जर विचारशील ना, तर मी सदैव तुझ्या अंतरंगात आहे बाळा, सदैव तुझ्या अंतरंगात आहे. सुखी राहा बाळा, सुखी राहा. एमाय बाबासाहेबांची शिकवण आणि तुम्हा साऱ्यांचे संस्कार माझ्या सोबत आहे. आता प्रत्येकच माणूस जर घाबरत राहिला आणि म्हणत राहिलाय का मले का करायचं, मले का करायचं, आणि आपलं अंग काढत राहिला तर काही बी घडणार नाही. अहो पर पुरी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे करीन ते खऱ्यासाठी करीन, सत्यासाठी करीन. मी कुणाले बी घाबरत नाही. ए माय कायले रडते? काय नाही. टीव्हीवर लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये ती मुलगी तुमची वाट लावते. पण काय सीम साहेब, चोप्रा पक्षासाठी हे बरं आहे का? लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही तोंडग्याशी पडता. अरे आमची प्रतिष्ठा जाते, काय समजते? विरोधी पक्ष तर आनंदात आहे, सगळे हसतात आहे तुमच्यावर. हे बरं नाही भास्करराव, पुन्हा असा होता कामा नाही. काय ती काळजी घ्या व्यवस्थित, समजत आहे ना? काही काळजी करू नका सर तुम्ही, मी आहे ना. तिचं नाव इंदू आहे, इंदू. मी सकाळ बंदोबस्त करतो, आपली माणसं लावतो ना कामाला. Hey, Tarumai!
वचन देतो ही शैक्षणिक विषमता संपवण्यासाठी मी स्वतःचा जीव देईन. गरीब कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मी हा माझा लढा असाच चालू ठेवीन.